जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। 26 जुलै कारगिल दिवसाचे औचित्य साधून जामनेर शहरातील बोहरा सेंट्रल स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांची रॅली काढत जामनेर शहरातील नगर परिषद चौक या ठिकाणी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। याप्रसंगी माजी सैनिक किशोर पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। आज शहीद दिवस आहे। 26 जानेवारी 1999 रोजी कारगिल मध्ये युद्ध सुरू झाले आणि तेथे आपले काही बांधव शहीद झाले, पण भारताची भूमी जी आतंकवाद्यांनी, पाकिस्तानच्या घुसपेट्यांनी ताब्यात घेतलेली होती, ती परत मिळवण्याच्या या युद्धातने आपल्याला तर सहयोग प्राप्त झाला, पण ह्या याच्यामध्ये काय झालं, 562 आपले जवान शहीद झाले, त्यांना अमरत्व प्राप्त झालं। आणि त्याच्यात लिहिलं नाही बघा तुम्ही, फक्त देशाच्या बॉर्डरची सेवा करणं हा फक्त सैनिकाचेच काम नाही, कारण आपण सर्वजण बलवान राष्ट्र असेल, आपण सर्वजण आपली भूमिका पूर्ण करत असाल, तर आपण बलवान बनणार आणि आपल्या देशाची सुरक्षा करणार। काय झालं तो बघा, एक पाकिस्तान म्हणजे कारगिल जो भाग आहे, तो भाग कसा आहे, पूर्ण बर्फ छाटीत आहे, 15,000 फूट उंचीचे डोंगर तिथं, त्या डोंगरांवरती इतका बर्फ असतो की त्याचं कुठलंही मोजमाप नाही, तर त्यामुळे त्या डॅमाला आपल्याजवळ पूर्ण सुविधा नसल्यामुळे आपण आणि पाकिस्तान पण दोघांच्या संमतीने त्या पिरियडमध्ये, पाकिस्तानमध्ये पण तेवढेच भाग आहेत जसा काश्मीरचा भाग आपला कारगिलचा, तसंच पाकिस्तानमध्ये पण असतं, दोघी राष्ट्र त्या बर्फच्छादित प्रदेशामध्ये थांबायचे नाही, थोडं खाली यायचं तिथं बर्फ कमी आहे, तर पण मग पाकिस्तानचं इरादा चांगला नव्हता, त्यांनी आपले जमीन कब्जा केला, त्यांनी काही घुसपेट पाठवले, तसेच आपण आपले सैनिक खाली आले ना, बर्फ वाढला त्या डॅमाला, तर त्या डॅमाला त्यांनी कब्जा केला। हे आपला एक गोरडोरं चालणारा जो आहे, खच्चर चालणारा आहे, तर त्याला ते लक्षात आलं, त्याने येऊन सैनिकांना सांगितलं, ते ऑर्डर केली, पंतप्रधानांनी डायरेक्ट आदेश दिले की आपली एक इंच जमीन पाकिस्तानमधील आलेल्या घुसपेट्यांना खदडून काढून ती परत प्राप्त करा, हे सैनिकांना आदेश दिले आणि सैनिकांनी मग मार्च केला। आता समस्या अशी होती की 15,000 फूट उंचीवर पाकिस्तानी सैनिक आहे, घुसपेट आहे, आणि त्याच्यापेक्षा खाली 4,000 फूट खाली आपलं भारतीय सैन्य उभं आहे, कसं होणार, लढाई सोपी नव्हती, कारण गोळी ओढतून येते तर बरोबर आपल्या सैनिकांना छेदत होती, पण आपली गोळी त्यांच्यापर्यंत जात नव्हती, मग तिथपर्यंत जाणं सहज सोपं नव्हतं बांधवांनो, तर असं हे लढाई आपल्या बांधवांनी लढली, त्याच्यात परमवीर चक्र आपल्या कॅप्टन विक्रम सिंग बात्रा त्यांना मिळालं, ठीक आहे ना, त्याच्यामुळे मिळालं, त्यांनी शौर्य तसं गाजवलं आणि जे शेत झाले त्यांची डेड बॉडी जेव्हा घरी आल्या तर त्यांना अमरत्व प्राप्त झालेलं होतं। गावात प्रत्येकांनी जे आपण डेमो दाखवला ना, तो प्रत्यक्षात जसा तसा होता, पूर्ण गाव ज्या गावाचं बॉडी पोचली, सैनिक मृत अवस्थेत पोचला, तर ते संपूर्ण गाव काय पूर्ण परिसर जिल्हा वगैरे ते संपूर्ण एकत्र यायचे आणि त्यांचं आत्मदहन करायचं, त्यांना शेवटचं सल्यूट द्यायचे, मग ती शहीदांबद्दल जी आपली भूमिका आहे ती आज पण आपल्या अंतरी कायम राहायला पाहिजे। फक्त माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही शिक्षण घेताय, फक्त हे तुमच्याच कामी येणार आहे का, अहो जी तुम्ही उच्च शिक्षण घेणार आहेत ना, ते फक्त देशाला बलवान करण्यासाठी तुम्ही उच्च शिक्षण तुमच्या कामात येणार, प्रत्यक्षात तुम्ही तुमचा स्वतः परिवार ची ग्रोथ करण्यासाठी, स्वतःची ग्रोथ करण्यासाठी तुम्ही शिक्षण उच्च घेत आहेत मान्य, पण जर तुम्ही इमानदारीने वागत असाल, इमानदारीने तुम्ही प्रत्येक काम करत असाल, तर प्रत्येकांना देशाच्या बॉर्डरवर जाऊन सेवा करण्याचं काही चान्स गरज नसते, जे ज्याला जायचं आहे तो अवश्य जाणार आहे, त्याच्या देशभक्ती आहे ना, तो देशाच्या बॉर्डरवर सेवा करायला अवश्य जाणार आहे। यहाँ इस कार्यक्रम में हमें आपके सामने जो चीफ गेस्ट आए हुए हैं माननीय श्री किशोर पाटिल जी सर,
मैं उनका बहुत धन्यवाद उनको बहुत धन्यवाद देता हूँ कि सर आपने खुद वो कारगिल वार लड़ा, आप वहाँ पर शामिल थे और ये हमारा भाग्य है कि आप हम जिस दिन ये कारगिल विजय जो जामनेर सिटी में मना रहे थे तो एक ही कॉल पे आप लोग यहाँ पर आए और आपके थॉट्स हमारे साथ में शेयर किए कि हम सब हम खुद को इतना भाग्यवान समझ रहे हैं कि जिन्होंने कारगिल वार लड़ा और वही आज हमारे साथ में हमारे कार्यक्रम में आए हुए हैं। तो आपका बहुत शुक्रगुजार हूँ सर, मैं हमारे बोरा सेंट्रल स्कूल की तरफ से, संस्था की तरफ से, और यहाँ पर हमारे चेयरमैन सर भी उन्होंने भी हमें टाइम दिया, मैं उनका भी बहुत शुक्रगुजार हूँ। इसी तरह यहाँ पर जो पुलिस डिपार्टमेंट है बार बार हमें सहायक मतलब कोऑपरेशन कर रहे हैं, हमें हेल्प कर रहे हैं, मैं हमारे स्कूल की तरफ से और हमारी संस्था की तरफ से उनका भी बहुत शुक्रगुजार हूँ। थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू एंड थैंक यू। इसी तरह नगर पालिका ने हमें इस जगह पे कार्यक्रम देने के लिए परमिशन दी, मैं उनका भी उनको भी धन्यवाद देना चाहता हूँ। और यहाँ पर जो भी हिंदुस्तानी पब्लिक आई हुई है, जामनेर शहर के जो भी लोग यहाँ पर आए हुए उन्होंने भी हमें यहाँ पे अपना सहयोग दिया, अपना टाइम दिया, मैं उनका भी हमारे स्कूल की तरफ से, हमारे संस्था की तरफ से, चेयरमैन की तरफ से उनको भी मैं धन्यवाद धन्यवाद देता हूँ। इसी तरह हमारे जो टीचर्स है चार पाँच सात सात आठ दिन से वो हार्ड वर्क कर रहे हैं, उन्होंने भी ये कार्यक्रम सक्सेस किया, बच्चों ने भी हमें सपोर्ट किया और जो कुछ हमारे साउंड सिस्टम वगैरह हमारे नॉन टीचिंग स्टाफ है प्यू ने सब ने इस कार्यक्रम को सक्सेस करने के लिए योगदान दिया, मैं हमारे स्कूल की तरफ से उनको भी बहुत धन्यवाद देता हूँ। थैंक यू एंड थैंक यू ऑल, थैंक यू सर। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।